आपण सगळ्यांनीच कोरोनाचा धसका घेतला, पण घाबरून जाण्याचं कारण नाही. हा आजार बरा होऊ शकतो आणि जर आवश्यक ती काळजी घेतली तर या आजाराला आपण दूर ठेवू शकतो, हे तितकंच खरं. पण मंडळी, या आजाराच्या बाबतीत ज्यावेळेस चर्चा सुरू झाली होती, त्याचे रुग्ण दिसायला लागले होते, तेव्हा या आजाराला तू इथून निघून जा असं दाटवून एका व्यक्तीने म्हटलं होतं. आणि ती व्यक्ती होती गो कोरोना म्हणणारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, चळवळीतला एक नेता आणि कायम चर्चेत असणारे, सगळ्यांना आकर्षित करणारे रामदास आठवले आज आपल्या बरोबर आहेत. रामदास आठवलेजी, आपलं न्यूज 18 लोकमतच्या चर्चेमध्ये खूप स्वागत आणि जय भीम. थँक्यू, आभारी आहे. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. आज आपण बघतोय की ज्या पद्धतीने कोरोनाचा धसका लोकांनी घेतलेला आहे आणि जो तो याबद्दल चर्चा करताना दिसतोय, पण या चर्चेमध्ये तो आवर्जून गो कोरोना म्हणताना दिसतो. रामदास आठवलेजी, आमची आपल्याला विनंती आहे की जी आरोळी आपण त्या दिवशी दिली होती त्यानेच आपण सुरुवात करूयात. हा, तर आता जो कोरोना जो आहे तो कोरोना चायनाच्या माध्यमातून आपल्या इंडियामध्ये आलेला आहे आणि जगभरामध्ये जवळजवळ 110 देशामध्ये तो जाऊन पोचलेला आहे. कोरोना हा जो रोग आहे आज अत्यंत महाभयंकर आहे, तो महामारी आहे. आणि त्यामुळं मी गेट वे ऑफ इंडियाला जाऊन मी त्या ठिकाणी चायनाचे अम्बॅसॅडर होते आणि मी होतो त्यावेळेला मी घोषणा केलेली होती की गो कोरोना, कोरोना गो, कोरोना गो, गो कोरोना, गो कोरोना, आता नो कोरोना, नो कोरोना, अशा पद्धतीची घोषणा नक्कीच आपली आहे. एक तर हा आहे कोरोना, तुम्मत डरोना, आपण घाबरण्याची काही आवश्यकता नाही आहे. या ठिकाणी आपले सगळे डॉक्टर्स अत्यंत एक्सपर्ट आहेत. या रोगावर रामबाण उपाय जो आहे तो करण्याच्या संबंधामध्ये सगळे लोक प्रयत्नशील आहेत. भारत सरकार नरेंद्र मोदीजी सातत्याने सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहेत. आमचे डॉक्टर हर्षवर्धनजी सगळ्या हेल्थ मिनिस्टरच्या राज्याच्या संपर्कात आहेत. त्यामुळं आपल्या देशामध्ये जरी 126 रुग्ण जरी आपल्याला आढळले असले तरी 3 ठिकाणी मृत्यू तर झालेले आहेत, एक दिल्लीमध्ये, एक कर्नाटकमध्ये आणि आता आपलं मुंबईमध्ये कस्तुरबामध्ये. पण आपण एवढं घाबरण्याची आवश्यकता अजिबात नाही, पण प्रिकॉशन घेण्याची आवश्यकता आहे. आपण आपल्या जीवनाला सांभाळण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे, गर्दी टाळली पाहिजे. मग आपल्या राज्य सरकारने अनेक निर्णय घेतलेले आहेत उद्धवजी ठाकरे, आणि ते निर्णय सगळ्यांनी अंमलात आणले पाहिजेत. तर अशा दृष्टिकोनातून मला असं वाटतं की नाट्यगृह आहेत, सिनेमागृह आहेत, यात्रा आहेत, त्यानंतर काही मेळावे आहेत, सभा आहेत, अशा सगळ्या सभा सगळं रद्द करणं आवश्यक आहे. मी माझ्या पक्षाचे सगळे कार्यक्रम एका महिन्याभराचे रद्द केलेले आहेत. त्यामुळं आपण गर्दीची जी अशी परिस्थिती आहे ती टाळली पाहिजे. आणि तसं झालं तर मला वाटतं की कोरोनाचा प्रादुर्भाव काही जास्त होणार नाही आहे. बरोबर. आणि आतापर्यंत जे पेशंटची ट्रीटमेंट चालू आहे त्याच्यामध्ये काही सुधार नाही आहे. बोला रामदास आठवलेजी. खरं तर कायम नवल वाटत राहिलेलं आहे. प्रश्न राजकारणातला असू देत किंवा इतरही असू देत, त्यातला धोका किंवा त्याबद्दल पहिले काय घडू शकतं किंवा यानंतर काय घडू शकतं याचा अंदाज तुम्हाला आलेला असतो. आणि त्या वेळीच तुम्ही गो कोरोनाची खरं तर आरोळी देऊ केली. पण आपली खासियत अशी आहे, आपण सल्लाही उत्तम देता आणि आपल्या कवितेतल्या शब्दाने समोरच्याला समजूनही सांगतात. म्हणून मला असं वाटतं की कवितेच्या माध्यमातून या कोरोनाला आपण कसा दम द्याल. आता म्हणजे गो कोरोना असा मी दिला होता नारा, गो कोरोना असा मी दिला होता नारा, त्यावेळेला जागा झाला होता भारत सारा. कोरोना सारखा चमकतो आहे अनेक देशामध्ये तारा, कोरोना सारखा साऱ्या देशामध्ये चमकतो आहे तारा, पण या कोरोनाचे मी एक दिवस वाजवणार आहे 12. त्यामुळं आपण या कोरोनाचे 12 वाजवण्यासाठी समर्थपणे उभं राहिलं पाहिजे आणि आपण आपल्या जीवाला सांभाळलं पाहिजे, आपल्या मित्रांना सांभाळलं पाहिजे, आपल्या आजूबाजूच्या लोकांना सांभाळलं पाहिजे आणि याचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी आपण सगळ्यांनी घेणं अत्यंत आवश्यक आहे. बोला. कुठलाही धोका आपल्याला कसा लक्षात येतो, जमतं कसं नेमकं आपल्याला वेळीच त्यावेळी त्या गोष्टीवरती भाष्य करणं? नाही, धोका म्हणजे आता हे माहीत होतं की चायनामध्ये 2,500 लोकांचा मृत्यू त्यावेळेला झाला होता आणि मोठ्या प्रमाणामध्ये चायनामधल्या कोरोनाची चर्चा होत होती. त्यावेळेला आपण चायनाचे अंबॅसॅडर आणि आम्ही प्रतिकात्मक अशा पद्धतीनं कोरोनाला जा अशा पद्धतीचं आवाहन करण्यासाठी किंवा सगळ्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे अशा भावनेने आम्ही गो कोरोना अशा पद्धतीची घोषणा दिली आणि सगळ्या देशामध्ये, सगळ्या जगभरामध्ये ती व्हायरल झाली
आणि सगळे आता म्हणू लागलेले आहेत की गो कोरोना गो कोरोना, तर त्यामुळं आता गो कोरोना कोरोना तर संपला की कोरोना संपवण्याची ताकद आपल्यामध्ये आहे, आपण तेवढे एक्सपर्ट आहोत आणि त्यामुळं मला असं वाटतं की आपल्या देशामध्ये जवळजवळ 126 रुग्णांची रुग्ण असल्याचं आपल्या समोर माहिती आहे आणि महाराष्ट्रामध्ये 33-34 रुग्ण आहेत आणि हे सगळे रुग्ण जे आहेत ते बाहेरून आलेल्या लोकांच्या प्रादुर्भावामुळं हे रुग्ण वाढलेले आहेत, त्यामुळं सगळ्यांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. सगळ्यांनी काळजी घ्या, घाबरू नका आणि आपण समर्थपणे कोरोनाच्या विरोधामध्ये उभं राहिलं पाहिजे. जसं पाकिस्तानच्या विरोध आपण ताकदीने उभे राहतो तसं कोरोनाच्या विरोध आपण ताकदीने उभं राहिलं पाहिजे असं माझं सगळ्या देशातल्या लोकांना महाराष्ट्रातल्या लोकांना आव्हान आहे. कायम कुठल्याही प्लॅटफॉर्मवरती रामदास आठवले असले की सगळी लोक आवर्जून गर्दी करतात, त्यांना ऐकतात. खरंच असा प्रश्न पडतो आणि सगळ्यांच्याच मनात तो प्रश्न आहे की समाज माध्यमातनं आपण एवढे लोकप्रिय कसे, हे जमतं कसं आपल्याला? नाही तर मी आता मला एक सवय, मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मी जरी मंत्री असलो तरी माझ्या डोक्यामध्ये मंत्र्याची हवा अजिबात नाही आहे. म्हणजे डोक्यामध्ये हवा ठेवून काम करण्याची सवय मला अजिबात नाही आहे. मी खासदार असलो, मंत्री असलो, नसलो तरी सर्वसामान्य माणसांच्या सोबत दोस्ती ठेवणं हे माझं अत्यंत महत्त्वाचं अशा पद्धतीचं कर्तव्य आहे, काम आहे आणि त्यामुळं मी दिलखुलासपणे माझी भूमिका मांडत असतो, कोणाला आवडो ना ना आवडो. परंतु मी पार्लमेंटमध्ये केलेल्या कवितांची चर्चासुद्धा सगळ्या भारत देशामध्ये आहे. एवढंच नव्हे तर मी भारताच्या बाहेर गेलो की त्याही ठिकाणी मला लोक भेटतात आणि सांगतात की तुमची कविता आम्हाला फार आवडते. तर अशा पद्धतीनं चालता चालता बोलता बोलता कविता करणारा मी कवी आहे. खास करून पुस्तकात आठवले साहेब, खास करून ज्यावेळेस आपण बाहेर जाता परदेशामध्ये किंवा सर्वसामान्य लोक आपल्याला भेटतात तेव्हा. नाही त्यावेळेला आता मला विचारतात लोक, त्यावेळेला मी त्यांना सांगतो की आपल्या देशामध्ये जोपर्यंत आहे नरेंद्र मोदींची आंधी, जोपर्यंत आपल्या देशामध्ये आहे नरेंद्र मोदींची आंधी, मग कसे होणार प्रधानमंत्री राहुल गांधी? आता या ठिकाणी सगळ्या लोकांची होत आहे चांदी, आता सगळ्या लोकांची नरेंद्र मोदींच्यामुळं होत आहेत चांदी आणि आता अत्यंत परेशान आहेत राहुल गांधी. तर त्यामुळं या अशा कविता ज्या असतात मी बोलता बोलता करतो, त्या काही मी पुस्तकामध्ये छापण्यासाठी मी त्या गरज नाही आहे, पण माणसाच्या मनामध्ये त्या कविता रुतून बसतात असं मला माझा अनुभव आलेला आहे. मला अनेक लोक भेटताना सांगतात की तुमची कविता फार चांगली आहे, मला हात मिळवायला येतात पण सध्या मी हात मिळवत नाही आहे, म्हणजे कोरोना आल्यापासून हात मिळवणं बंद केलेलं आहे, त्यामुळं कोरोना माझ्यापर्यंत पोचू शकत नाही, त्यामुळं ठीक आहे. तर अशा पद्धतीनं माझं काम चाललेलं आहे. पण कार्यकर्ते नाराज होतात कारण प्रत्येकाला इच्छा असते की हेच ते चळवळीतले नेते, हेच जे कायम वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरती बोलतात आणि प्रत्येकाला एक इच्छा असते एक सेल्फी काढावा, जवळ जावं, त्यांचा हात हातात घ्यावा, जयभीम म्हणावं. कार्यकर्ते नाराज होतात? हा, कार्यकर्ते नाराज होतात पण मी खिशामध्ये हात घालतो. मी आता ठरवलेलं आहे की खिशातून हात काढायचे नाही आहेत, त्यामुळे तर सध्या तरी मी सांगतो की थोडं अलांब राहा, म्हणजे मी तुमच्याजवळ येत नाही तर तुम्ही माझ्याजवळ एकदम जवळ येऊ नका. त्यामुळं कार्यकर्ते काय तेवढे नाराज होत नाही, त्यांना अंडरस्टँडिंग आहे. पण अलीकडे मी असं बाहेर निघालो की मी हात खिशामध्ये टाकतो कारण माणूस सहज हात पुढं करतो आणि हात मिळवावे लागतात, त्यामुळं मला असं वाटतं की हातामध्ये म्हणजे मी मध्यंतरी म्हणालो होतो की जर तुम्हाला खेळायचे असेल तर खेळा होळी, जर तुम्हाला खेळायचे असेल तर खेळा होळी, मग देऊ नका एकमेकाच्या हातामध्ये टाळी. तर अशा पद्धतीनं माझं काम चाललेलं आहे. तर मी अलीकडे हातात हात मिळवत नाही आहे. मी कुणाच्या हातात हात मिळवत नाही, मी कुणाच्याही हातात हात मिळवत नाही आणि मी जिथं जातो तिथं मी कुणालाही कळवत नाही, त्यामुळं माझं काम चाललेलं आहे. ठीक आहे रामदास आठवलेजी, माझा आणखीन एक प्रश्न आहे. पण तत्पूर्वी आपण जी आरोळी दिली होती गेटवे ऑफ इंडियाला चायनाच्या अँबेसिडरला घेऊन, ती आपल्याला सगळ्या दर्शकांना एकदा पुन्हा एकदा दाखवायची आहे. आपण ती ऐकूया आणि मी पुन्हा एकदा आपल्याकडे येतो. China India song.
करोना गो करोना गो करोना गो करोना गो चाइना इंडिया स्ट्रॉंग थैंक यू इंडिया गो करोना गो करोना करोना गो करोना गो गो करोना गो करोना ही गो कोरोनाची जी आपण आरोळी दिली ती एवढी लोकप्रिय झाली की अक्षरशः लोकलमध्ये देखील जर कुणी या गोष्टीची धास्ती घेऊन बसलेला असेल तर थोडंसं आपण समोरच्याला खरं तर निश्चिंत करत असतो की बाबा काही चिंता करू नको ही या सगळ्या गोष्टींची काळजी घे. आणि आठवले साहेबांनी जी आरोळी दिलेली आहे गो कोरोनाची ती आरोळी ते म्हणजे लोक थट्टा मस्करीत पण घेतात पण तेवढंच तुम्ही दिलेल्या आरोळीबद्दल ते खूप गांभीर्याने विचार पण करतात. ही संकल्पना नेमकी सुचली कशी तुम्हाला? नाही सुचली म्हणजे आता त्या ठिकाणी आता एक तर ते प्रतिकात्मक आंदोलन होतं आणि मला सुचलं असं की कोरोनाला आपल्याला सांगायला पाहिजे तू इथून जा तू अजिबात इथून जा येऊ नकोस चायनातून जा इंडियातून जा अमेरिकेतून जा इटलीतून जा दुबईतून जा अशा पद्धतीनं कोरोनाने जायला पाहिजे त्यांनी आमच्यापर्यंत पोचता का कामा नये अशा पद्धतीची घोषणा. मला वाटलं की कोरोना गो आणि कोरोना शब्द हे सगळ्यांना माहीत आहे गो शब्द इंग्लिशमधला असल्यामुळं आज जगभरामध्ये मला वाटतं की हा विषय चर्चेत आहे की सगळे म्हणतात का कोरोना गो लोकलमधून चाललेले लोक म्हणतात का कोरोना गो आणि मी सांगतो की कोरोना गो गो तर अशा पद्धतीनं कोरोना गो कोरोना गो गो कोरोना गो कोरोना अशा पद्धतीनं आपण घोषणा दिली आणि मला ती सुचली ते त्या दिवशी घोषणा इंडिया गेट ऑफ इंडियाजवळ. याबद्दल आपण जी ही जी घोषणा दिली याबद्दल आपल्या कार्यकर्त्यांमधनं घरच्या मंडळींकडनं बाकीच्या दिल्लीतल्या आपल्या नेते मंडळींकडनं काय प्रतिक्रिया होत्या आपल्याला? मला प्रतिक्रिया पावला पावलावर मला लोक भेटतात सगळे इलेक्ट्रॉनिक मीडियावाले प्रिंट मीडियावाले फोटोग्राफर कार्यकर्ते सांसद आणि म्हणतात की तुम्ही एकदम कमाल केलेली आहे. तर मी त्यांना सांगितलं की मी फक्त केलेली नाही कमाल तर मी कोरोनाच्या विरोधामध्ये केलेली आहे धमाल. त्यामुळं सगळे मला अनेक कार्यकर्ते भेटतात आणि त्याच्यावर गाणी झालेली आहेत आणि त्यामध्ये गो कोरोनाचा आवाज मात्र त्या ठिकाणी जगभरामध्ये माझा लोकांनी ऐकलेला आहे. त्यामुळे मला हे सुचलं आणि कधी काय करायचं काय बोलायचं हे मला तर सुचतं म्हणून मी राजकारणामध्ये टिकून आहे आणि त्यामुळं ठीक आहे. तर माझं काम चाललेलं आहे माझं काम चाललेलं आहे आणि IBN तुमचा लोकमत जो आहे ते त्याच्याचे माझे संबंध अत्यंत चांगले राहिलेले आहेत. लोकमत वर्तमानपत्राने मला फार प्रसिद्धी दिलेली आहे. माझ्यासारखा हॉस्टेलमध्ये राहणारा विद्यार्थी मी आता दिल्लीच्या तख्तापर्यंत पोचलेलो आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या सगळ्या लोकांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागं आहे. त्यामुळं मी अशा पद्धतीची घोषणा दिली होती गो कोरोना. नाही आपल्यासारख्या चळवळीतल्या लढवय या कार्यकर्त्याबद्दल कार्यकर्त्यासोबत आणि नेत्यासोबत आम्ही कायम आहोत. आम्हाला तुमचं कायम कौतुक वाटतं. पण ज्यावेळेस आपण गो कोरोनाची आरोळी दिली त्यानंतर ज्यावेळेस आपण दिल्लीत गेलात सोशल मीडियावरती हे सगळं फेमस झालं. मोदींशी आपली भेट झाली अमित शहांशी आपली भेट झाली काही त्यांनी याबद्दल आपल्याला प्रतिक्रिया देऊ केली? हा तर नाही माझी भेट अमितभाईंशी नेहमी होते कधी कधी प्रधानमंत्र्यांची होते अनेक मंत्र्यांची माझी भेट होते आणि प्रधानमंत्री जर मला भेटले तर मला कविराज म्हणतात आणि म्हणजे मला त्याबद्दल अभिमान आहे की मी चारोळ्या करणारा मी एक कार्यकर्ता आहे परंतु प्रधानमंत्र्यांसारखेसुद्धा मला म्हणतात आपण कविराज आहात. त्यामुळं अनेक लोकांची भेट होते अमितभाईंची माझी भेट होते आम्ही बोलत असतो. अमितभाईंचा मला आशीर्वाद आहे नरेंद्र मोदींचा मला पूर्णपणे पाठिंबा आहे नितीन गडकरी आहेत त्यानंतर देवेंद्र फडणवीस आहे चंद्रकांत दादा पाटील आहेत हे सगळे लोक माझ्या पाठीचे असल्यामुळं मला पुन्हा एकदा राज्यसभेवर येण्याची संधी मिळालेली आहे आणि त्याबद्दल मी या सगळ्यांचा आभार मानतो की मला पुन्हा एकदा राज्यसभेवर आणलेलं आहे. नाही पण याबद्दल म्हणजे खास करून गो कोरोनाच्या या व्हिडिओबद्दल त्यांनी काय आपल्याला प्रतिक्रिया दिली का? नाही त्यांनी प्रतिक्रिया तर ते त्यांची काही प्रतिक्रिया नाही पण ते तर सगळ्यांनी पाहिलेलं आहे म्हणजे गो कोरोना जे आहे सगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी ते पाहिलेलं आहे ऐकलेलं आहे त्याच्यावर गाणी ऐकलेली आहेत आणि माझा आवाज त्या सगळ्या गाण्यामध्ये सगळ्यांनी पाहिलेला आहे की माझा आवाज काय आहे कसा आहे हे सगळ्यांनी मला वाटतं की पाहिलेलं आहे. आणि आत्ता आपण जो मला ऐकवला आवाज तो आवाज सगळ्या जगभरामध्ये घुमलेला आहे आणि त्याबद्दल मला जरी कौतुक असलं तरी कोरोनाचा बद्दल मला कौतुक अजिबात नाही. कोरोना आलेला ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे अत्यंत दुःखदायक आहे आणि कोरोनामुळं कोणाचं नुकसान होऊ नये कोणाचा मृत्यू होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्यामुळं
म्हणजे कुणाचाही कुणालाही कोरोनाचा होऊ नये त्रास ही आहे माझी इच्छा, आणि म्हणूनच मी करत आहे कोरोनाचा पिच्छा. त्यामुळं कोरोनाचा पिच्छा करण्याच्या पाठीमागं आपण सगळ्यांनी लागलं पाहिजे आणि कोरोनाला पूर्णपणे इथून हद्दपार केलं पाहिजे, जगातून त्याला घालवलं पाहिजे, अशा पद्धतीची माझी सूचना आहे. तुम्ही हा पिच्छा करायला सुरुवात केलेली आठवले साहेब, आणि आता तुमच्या बरोबरीने आम्ही देखील तुमच्या मॅरेथॉनमध्ये असणार आहोत. पण आपल्याला माहिती आहे सोशल मीडियावरती आपला हा व्हिडिओ एवढा फेमस झाला की मी पुन्हा येईन याला देखील त्यांनी मागे टाकलंय, त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? कुणाला मागे टाकलं? मी पुन्हा येईन हे देवेंद्र फडणवीसांचा जो हा व्हिडिओ होता त्याला देखील कोरोनाने मागे टाकलंय आपल्या. हा तर ते नाही मला माहीत नाही कुणाला मागे टाकलं, पण मला कुणाला मागे टाकण्याची इच्छा नाही आणि मला पुढं जाण्याची माझी इच्छा नाही आहे. पण आता हा जो व्हिडिओ आहे हा फार फेमस झालेला ही गोष्ट खरी आहे, आणि त्यामुळं ठीक आहे आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागं आहे आणि माझा आवाज सगळ्या जगातल्या लोकांनी ऐकलेला आहे याबद्दल मला समाधान आहे. पण कोरोना लवकर जायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. बिलकुल कोरोना गेला पाहिजे. पण फडणवीस काही म्हणाले का आपल्याला, देवेंद्र फडणवीसांची काही भेट झाली त्या व्हिडिओबद्दल त्यांनी आपल्याला काही सांगितलं किंवा आपलं मत व्यक्त केलं? नाही व्हिडिओबद्दल नाही अशी चर्चा नाही झाली त्यांच्यासोबत, पण सगळे मला म्हणतात की आपला व्हिडिओ फार प्रसिद्ध झालेला आहे त्यामुळं फार त्याच्यावर चर्चा म्हणजे झालेली नाही आहे. पण आपण फॉर्म भरत असताना ते देवेंद्रजी भेटले, चंद्रांतदादा भेटले आणि आम्ही सगळेजण एकत्र होतो, तर त्यावेळेला आम्ही त्यावेळेला फार बिझी होतो, या विषयावर काही वेळ नव्हता चर्चा करण्यासाठी. पण ठीक आहे, तर सगळ्यांनी माझा व्हिडिओ बघितलेला ऐकलेला आहे आणि सगळ्यांनी माझा आवाज काय आहे तो ऐकलेला आहे. कोरोना गो. रामदास आठवलेजी खरं खूप खूप धन्यवाद, एवढी छान तुम्ही आमच्याशी चर्चा केली आणि कोरोनाबद्दलचं गांभीर्य आपल्या वतीने देखील समजून सांगितलं आणि कवितेच्या माध्यमातून देखील ते व्यक्त केलं. पण असं आहे की आपण सोबत आत म्हटल्यानंतर आपल्याला सोडवत नाही, जाता जाता जरूर आपली शब्दांची जुळी आम्ही घेऊन जाऊ. आणखीन एक जाता जाता कविता आपल्याकडनं. म्हणजे आता कोरोनाने जगातून लवकर जायला पाहिजे, कोरोनाने जगभरातून लवकर जायला पाहिजे आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आमचं राज्य यायला पाहिजे. जी धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. हे होते आपल्याबरोबर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, आणि ज्यांनी कोरोनाबद्दलचं भाष्य तर अगदी सुरुवातीपासूनच केलंच गो कोरोनाच्या माध्यमातून, पण त्याचबरोबर आपल्या सगळ्या जनतेला त्यांनी आवाहन केलं, अपील केलं की या आजारापासून दूर राहण्याकरता आपण काय काळजी घ्यायला हवी, कशा पद्धतीने उत्साही राहायला हवं. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच सांगणार आहोत, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.